नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी सायकॅट्रिस्ट आहे, डी ॲडिक्शन स्पेशालिस्ट आहे. मानसिक स्वास्थ्य सर्वांसाठी मध्ये आज आपण डिप्रेशनबद्दल चर्चा करणार आहोत. ॲज अ सायकॅट्रिस्ट माझा या व्हिडिओद्वारे लोकांपर्यंत मानसिक आजारांबद्दलची गैरसमज जे आहेत ते दूर करणं हा उद्देश आहे. आणि जे प्रॉपर इन्फॉर्मेशन आहे मानसिक आजारांबद्दल ती पोहोचावी ही इच्छा आहे. तर हा व्हिडिओ किंवा माझे इतर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत मानसिक आजारांची माहिती पोहोचेल. आता डिप्रेशनबद्दल बोलायचं म्हटलं तर डिप्रेशन हा एक मानसिक आजार आहे. हा कोणालाही कधीही कसाही केव्हाही होऊ शकतो. लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत कोणालाही होऊ शकतो. कोणत्याही आर्थिक परिस्थितीच्या माणसाला होऊ शकतो, काहीही काम करणाऱ्या माणसाला होऊ शकतो, स्त्री पुरुष कोणालाही होऊ शकतो. दुसरं म्हणजे की डिप्रेशनमुळे बरेचसे शारीरिक आजार सुरू होतात. कारण माणसाची प्रतिकार शक्ती डिप्रेशनमुळे काही प्रमाणात डिस्टर्ब होते, त्याची इम्युनिटी डिस्टर्ब होते आणि त्यामुळे त्याला शारीरिक आजार सुरू होतात, न्यूट्रिशनल डेफिशियन्सी सुरू होतात आणि त्याचबरोबर सबस्टन्स यूज डिसऑर्डर्स पण सुरू होतात. म्हणजे व्यसनाशी रिलेटेड प्रॉब्लेम्स किंवा व्यसनाधीनता वाढते. बरेचसे लोक काय करतात की टेन्शन आलं, स्ट्रेस आलं, डिप्रेशन आलं की नशेची मदत घेतात आणि त्याच्यामुळे नशा करायची सवय त्यांच्यामध्ये वाढते आणि त्याच्यामुळे त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स पण वाढतात. हा जो प्रॉब्लेम आहे हा जसं मी म्हटलं की कोणत्याही वयोगटात होऊ शकतो आणि कोणत्याही लोकांमध्ये होऊ शकतो. त्यामुळे काय होतं की एखाद्या व्यक्तीला जर हा त्रास असेल तर त्याची क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे त्याच्या आयुष्याची जी क्वालिटी आहे ती डिस्टर्ब होते आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जे लोक आहेत, त्याची फॅमिली आहे, त्यांचं आयुष्य पण डिस्टर्ब होतं. असं पाहिलं गेलं आहे की युवा वर्ग म्हणजे तरुण लोक जे आहेत किंवा मध्यम वयातील लोक जे आहेत त्यांच्यामध्ये हे डिप्रेशन सगळ्यात जास्त पाहिलं गेलं आहे. आणि या वर्गामध्ये डिप्रेशन हे दुसऱ्या क्रमांकावर आहे आजच्या तारखेला. तर बऱ्याच लोकांना काय होतं की डिप्रेशन ॲक्च्युली आपल्याला आहे हे कळतच नाही. डिप्रेशनची लक्षणं मुख्य म्हणजे दोन, की उदासीनता आणि दुसरं म्हणजे आपली इच्छा कमी होणं, आपला इंटरेस्ट कमी होणं. या लक्षणांबद्दल मी डिटेल्समध्ये माझा व्हिडिओ जे आहे नैराश्याची लक्षणे आणि उपचार यामध्ये डिटेल्स दिलेले आहेत. तो तुम्ही व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुम्हाला त्याच्या डिटेल्स लक्षणांचे कळतील. तर ही जी लक्षणं आहेत ही लोकांना कळतच नाही की आपण त्या लक्षणं ही जी आहे डिप्रेशनची आहेत आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य सुरू असतं, त्यांना त्रास होत असतो, ते नुसतं आयुष्य काढत असतात. दुसरा असा वर्ग आहे की ज्यांना हे कळतं की हे कुठेतरी टेन्शन रिलेटेड आहे, डिप्रेशन आहे, पण त्यांना डॉक्टरकडे म्हणजे सायकॅट्रिस्टकडे जायची भीती वाटते. त्यांना असं वाटतं की आपण मेंटल थोडीच आहोत की आपण सायकॅट्रिस्टकडे जातो आहे, होईल हळूहळू सगळं. तर यामुळे ते सायकॅट्रिस्टकडे जाणं टाळतात. आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जसे शारीरिक आजार आहेत तसेच मनाचे आजार आहेत. जसं आपण शरीराची काळजी घेतो तशीच मनाची काळजी घ्यायला पाहिजे. जसं शरीराच्या आजारांबद्दल आपण मुक्तपणे लोकांशी संवाद साधतो, चर्चा करतो, तसंच आपण मानसिक आजारांबद्दलही बोलायला पाहिजे. आपल्या मानसिक आजार हे सर्वसामान्य आजारांसारखे आहेत आणि ते पण पूर्णपणे बरं होऊ शकतात. तर आता आला ट्रीटमेंटचा भाग. ट्रीटमेंटमध्ये तीव्रतेनुसार ट्रीटमेंट केली जाते, लक्षणांनुसार ट्रीटमेंट केली जाते. डिप्रेशनचे तीन प्रकार आहेत, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर. तर या पद्धतीमध्ये सायकॅट्रिस्टला जे योग्य वाटेल तशी ट्रीटमेंट दिली जाते. आता ट्रीटमेंटबद्दलही बऱ्याच लोकांमध्ये गैरसमजुती आहेत.
की या ट्रीटमेंटमुळे डोक्यावर परिणाम होतो किंवा त्याची सवय लागते किंवा जास्त झोप येते किंवा आयुष्यभर घ्यावे लागतात असं काहीही नाही. हे जर ट्रीटमेंट तुम्ही व्यवस्थित घेतली, डॉक्टरांनी सायकॅट्रिस्टने सांगितल्याप्रमाणे घेतली, पर्टिक्युलर वेळेकरता घेतली, तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम होत नाही. कमीत कमी 6 ते 8 महिने ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. सायकॅट्रिस्टच्या हिशोबाने आणि तीव्रतेच्या हिशोबाने हा काळ कमी जास्त होऊ शकतो. दुसरं म्हणजे की काही सायकोथेरपी सेशन्स घेणं किंवा काउन्सिलिंग घेणं याबरोबर, म्हणजे इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग किंवा कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी किंवा रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, या थेरपीजनी पण आपल्याला डिप्रेशनच्या बाहेर येणं मदतीचं होतं. काही डिप्रेशनचे सेल्फ हेल्प ग्रुप्स आहे, त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये जाऊन जर तुम्ही त्याच्याशी बोललात तर त्याच्यामधनंही तुम्हाला बराच फायदा होतो. याचबरोबर इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी हा पण एक ट्रीटमेंट ऑफ चॉईस आहे. मी जसं आत्ता म्हटलं की डिप्रेशनच्या तीव्रतेनुसार, लक्षणानुसार ट्रीटमेंट ठरवली जाते, तर काही लोकांना आत्महत्येचे विचार येणं, निगेटिव्हिटी भरपूर येणं, तर अशा लोकांमध्ये ही ट्रीटमेंट कन्सिडर केली जाते. या डिप्रेशनबद्दल तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास किंवा याबद्दल काही बोलायचं असल्यास तुम्ही आमच्या केळकर तुळणकर सायकॅट्री नर्सिंग होम या हॉस्पिटलच्या कॉन्टॅक्ट नंबरवर आम्हाला संपर्क साधू शकता. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9503309619. नमस्कार.